ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू, झोपेत असतानाच विषारी नागाने केला दंश। आळते परिसरात अनेक दुर्मिळ आणि विषारी जीवदान देणारे सर्पमित्र प्रमोद जनगुंडा यांच्या पत्नी अनिता यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। या घटनेमुळे आळते परिसरात हळहळ व्यक्त होतीये। यावर अधिक माहिती अशी की अनिता या गाढ झोपेत असताना मध्यरात्री 1 च्या सुमारास झोपेत असतानाच विषारी नागाने त्यांना दंश केला। त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात 13 वर्षाचा मुलगा, पती, सासू सासरे असा परिवार आहे। या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। महानगर न्यूज साठी विनोद कारंडे पाटील, आळते।